मध्ये आपण ॲनालॉजिस्टिक या विषय अभ्यास केला. द केमिकल सबस्टन्स विच रिड्यूसेस द बॉडी पेन इज नोन एज ॲनालॉजिस्टिक. मराठी मध्ये ज्याला वेदना शामक असं म्हणलं जातं, पेन किलर असं देखील म्हणलं जातं. यामध्ये आपण नार्कोटिक आणि नॉन नार्कोटिक म्हणजे जो औषध वेदना कमी करत असताना झोप आणतो तो नार्कोटिक, जो औषध वेदना कमी करत असताना झोप आणत नाही तो नॉन नार्कोटिक. आणि अशा सुंदर पद्धतीने आपण ॲनॅल्जेसिक हा भाग पाहिल्यानंतर त्याचं आज आपल्याला एक एक्झाम्पल घ्यावायचं आहे. ॲस्पायरिन. ॲस्पायरिन एक महत्वाचा ॲनॅल्जेसिक आहे. आणि ॲस्पायरिन हे जे नाव आलं त्यामध्ये हे जे नाव आहे हे ॲसिटाईल नावाच्या ग्रुपचं नाव आहे. आणि हे जे स्पायरिन हा जो शब्द आहे हा सालिसिलिक ॲसिड आहे. बघा लक्षात घ्या, ॲस्पायरिन मध्ये ए फॉर ॲसिटाईल, स्पायरिन फॉर सालिसिलिक ॲसिड. ॲसिटाईल म्हणजे तो हा सी एच असती, हा सी डबल बॉन्ड ओ अटॅच. आता ऍक्च्युली कसं आहे की अल्केन अल्केन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण तो भाग घेतला नाही, तर आता आला आहे तसं तसं दहावीला तुमचा झालेला आहे तो भाग. सालिसिलिक ॲसिडमध्ये काय झालं की ही एक बेंझीन चेरिका तसं स्ट्रक्चर लक्षात. याला एक OH जोडला ना मी, तर तो फिनॉल होता. नंतर आपल्या लक्षात येईल आणि एक COOH जोडला तर बेन्झोइक ॲसिड होतो, म्हणजे OH नसताना असा. आणि हे दोन्ही जोडलेले असतात तो सालिसिलिक ॲसिड. ही बेन्झिनची रिंग आहे, त्याला एक OH जोडलेला आहे, त्याला एक COOH जोडलेला आहे. तर या दोघांपासून हा ॲस्पायरिन तयार झाला. तर आपल्याला पहिला भाग असतो की हाऊ विल यू प्रिपेअर ॲस्पायरिन, त्याला असं म्हणायचं प्रिपरेशन. प्रिपरेशन, प्रिपरेशन या शब्दाचा अर्थ होतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला डेफिनेशन झाल्यावर क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, नॉमेनक्लेचर म्हणजे नाव देण्याची पद्धत, आणि त्यानंतर प्रिपरेशन मेथड्स असतात तो तयार कसा केला जातो. तर इथे तयार करत असताना आपल्याला रिॲक्शन घ्यावयाचे आहे आणि त्या रिॲक्शन हा सॅलिसिलिक ॲसिड घ्यायचा. हा कोण आहे? सॅलिसिलिक ॲसिड आहे. याच्यावर रिॲक्शन घ्यायची आपल्याला ॲसिटाईल क्लोराईड. हा ॲसिटाईल क्लोराईड आहे. आणि आपल्याला इथं एक कॅटॅलिस्ट वापरायचा आहे, तो आहे पिरिडीन. चार वेगवेगळे होतात, कधी कधी त्याला पायरिडीन असं देखील म्हणतात. तो आहे कॅटॅलिस्ट. काही रिॲक्शन्स ज्या आहेत ह्या लवकर होत नसतात, त्यामुळे त्याला टेम्परेचर आणि कॅटॅलिस्टचा वापर करावा लागतो. मराठीमध्ये ज्याला उत्प्रेरक असं म्हणतो, त्याचा अर्थ असा आहे की तो रिॲक्शनला पुढे ढकलण्यास मदत करतो पण स्वतःमध्ये कसलाही बदल होऊ देत नाही, तो म्हणजे उत्प्रेरक. द केमिकल सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट चेंज इन इट सेल्फ इज नोन ॲज अ कॅटॅलिस्ट. आणि हा पिरिडीन नावाचा कॅटॅलिस्ट, याच्याविषयी आपण माहिती घेऊया. पण आता सध्या आपला हा जो OHला जोडलेला हा जो यश आहे हा हा या सीएलला घेऊन, हा सीएल या यशला घेऊन HCl तयार करतो. आणि हा HCl झाल्याच्या नंतर आता हा बॉन्ड इथे या, हा इथे येतो. लक्षात घ्यायचं तुम्हाला आता नवीन असल्या कारणानं तरी, ही बेंझीनची रिंग, हा ओ, हा डॅश, हा COO याच्या आता हा जोडत असताना जिथून तुटलं तिथून जोडायचा. हा हा सी डबल बॉन्ड ओ, हा CH3 आणि इट इज नथिंग बट द ॲस्पायरिन. नाव खरं तर द्यायचं आपण पाहता सॅलिसिलिक ॲसिड, याच्यामध्ये कुठला ग्रुप आला? ॲसिटिल आला. आणि म्हणून ॲस्पायरिनचं नाव किंवा त्याचं केमिकल नाव काय माहिती का? ॲसिटाईल सॅलिसिलिक ॲसिड इज द केमिकल नेम ऑफ ॲस्पायरिन. ॲस्पायरिन, आता ॲक्च्युली ॲस्पायरिन हे तुम्हाला कुठं ऐकल्यासारखं वाटतंय का? तुम्ही टी व्हीमध्ये एक जाहिरात पाहता, एक काचेचा ग्लास असतो त्याच्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामध्ये गोळी टाकतात. एकाच काय होतं, खूप डोकं दुखत असतं, ती गोळी टाकल्या टाकल्या तिचे लगेच ती विरघळते.
आणि मग ती पिण्याच्यानंतर डोकदुखी लगेच थांबते आणि ती जी जाहिरात ऍडव्हर्टाइज तुम्ही पाहता ती असते डेस्प्रिन नावाच्या गोळीची. डेस्प्रिन ही जी गोळी आहे या गोळीची ती जाहिरात असते आणि मग हा डेस्प्रिन म्हणजे काय तर डेस्प्रिन हे त्याच बाजारामध्ये विकण्यासाठी वापरलेलं नाव. त्याच्यामध्ये कुठलं औषध आहे त्याच्यामध्ये ॲस्पॅरिन आहे. आणि मग हा झाला आपला पहिला प्रिपरेशन. आता तुम्हाला एक लक्षात घ्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला काय असतं. प्रिपरेशन मध्ये तुम्हाला हा रिएक्शनच्या भागामध्ये हा जो ॲरो असतो त्याच्यावर आपण वेगळा भाग घेऊया. पण आता आलंय तसं सांगूया ॲरोच्या अलीकडे रिएक्टंट्स असतात. रिएक्टंट्स हे कोण असतात ज्यांनी रिएक्शन मध्ये भाग घेतला त्याला रिएक्टंट्स असं म्हणतो आपण. आणि ॲरोच्या पलीकडे प्रॉडक्ट असतात जे नवीन तयार होतात त्याला प्रॉडक्ट असं म्हणतात. बाणावर कोण असतो गरज पडली आवश्यकता भासली तो उष्णता असते जी त्रिकोण ट्रायंगल दाखवतो अथवा जो काही आता वेगवेगळ्या रिएक्शनला वापरणारे वेगवेगळे कॅटॅलिस्ट असतात. तसा हा पिरिडिन कॅटॅलिस्ट हा रिएक्शनचा रेट वाढवतो परंतु त्या रिएक्शन मध्ये कसल्या प्रकारच्या कॅटॅलिस्टची आवश्यकता आहे त्या प्रकारच्या रिएक्शन नुसार तो बदलतो. आता इथे ना हा एचसीएल तुम्हाला माहिती आहे का हा एचसीएल झालेला आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्या पोटामध्ये आपण असं कधी म्हणतो डायजेस्टिव्ह एन्झाइम आहे कधी आपण असं सांगतो की त्यामध्ये असणारा जो एक पित्त जे म्हणतो आपण ज्याला की ऍसिडिटी झाली तर एचसीएल जो आहे आपल्या पोटामध्ये असतो आणि तो डायजेशन अन्न पचविण्यासाठी मदत करतो असा हा एचसीएल हा ऍसिड आहे. मग रिएक्शन ही न्यूट्रल असायला हवी म्हणून हा पिरिडिन वापरला. ही बेंझिनची रिंग जी आहे का ही बेंझिनची रिंग ही अशी आहे नंतर आपण भाग पाहू आपण तरी दाखवूया अशी ही सहा कार्बन पासून बेंझिनची रिंग तयार त्याला सहा हायड्रोजन जोडले आणि एक डबल बॉन्ड मग सिंगल बॉन्ड मग डबल बॉन्ड मग सिंगल बॉन्ड मग डबल बॉन्ड आणि अशा पद्धतीने सी सिक्स एच सिक्स हा मॉलिक्युलर फॉर्म्युला बेंझिनचा आहे. याला लिहित असताना आपण आता हे बॉन्ड असे दाखवा किंवा त्याला सायक्लिक आहे म्हणजे सिंगल डबल असे बॉन्ड असल्या कारणाने इथे मी त्याला गोल पण केला आहे सोपं जातं. आता याच्यामध्ये कार्बन किती आहे सहा हायड्रोजन किती आहे सहा मग अशा परिस्थितीमध्ये आपण यातला एक कार्बन काढला हा तर कार्बन सोबत कोण जाईल हायड्रोजन पण काढला तर मग कोण उरले आपल्याकडे पाच कार्बन उरले. हायड्रोजन किती उरले पाच. मग पाच कार्बन आणि पाच हायड्रोजन उरल्याच्या नंतर तिथं जर मी नायट्रोजन टाकला तर हे आहे या पिरिडिनचं स्ट्रक्चर सी पाच एच पाच एन हे आहे त्या पिरिडिनचं स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर काहींना अवघड वाटले तरी लक्षात घ्या हा एक सिंपल भाग आहे आणि तो आता आपल्याकडे दोन प्रकारचे सबस्टन्स असतात एक ॲसिड असतो आणि एक बेस असतो. तुम्हाला उदासीनीकरण माहिती आहे जेव्हा ॲसिड आणि बेस एकत्र येतात तेव्हा सॉल्ट आणि वॉटर तयार करतात त्याला न्यूट्रलायझेशन असं म्हणतो. मग या रिॲक्शनमध्ये बाय प्रॉडक्ट म्हणजे मेन सोबत तयार झालेला बाय प्रॉडक्ट हा ॲसिड आहे. म्हणून प्रामुख्याने त्या ऍसिडला न्यूट्रल करण्यासाठी आपण वापरलेला पार्ट हा बेस असतो आणि म्हणून बेसिकली आपण बेस हा कॅटलिस्ट का वापरला याचा हा प्रामुख्याने पहिला महत्त्वाचा पार्ट. आणि मग आपण एक्सप्लेन करताना काय म्हणतो व्हेन सॅलिसिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ ऍसिटाइल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन वा मग यूज ॲस्पॅरिन. हे एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण लक्षात घ्या. व्हेन सॅलिसिलिक ऍसिड प्लस म्हणजे रिएक्ट विथ ऍसिटाइल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन कॉमन यूज ॲस्पॅरिन. अशा पद्धतीनं हा ॲस्पॅरिन जो आहे हा प्रिपेअर केला जातो. हा ॲस्पॅरिन जो आहे याचं काम हे डिस्प्रिन नावाच्या गोळीमध्ये दिल्याच्या नंतर आपल्या पोटामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं काम पेन्स अथवा वेदना ज्या आहेत हे कमी करण्याचं प्रामुख्यानं काम असतं. मग आता थोडं रिॲक्शन असल्या कारणानं स्लो करून सांगितलं
हे डाव्या हाताला तुम्हाला प्रश्न विचारला एस्पायरिन तयार करण्यासाठी रिएक्टंट कोणकोणते लागतात, तुमचं उत्तर असेल सॅलिसिलिक ऍसिड आणि ऍसिटिक क्लोराईड. एस्पायरिन तयार करत असताना कुठला कॅटलिस्ट वापरला तर आपलं उत्तर असेल पिरिडिन. आता सीईटीला जेईईला नीटला प्रश्न विचारत असताना काय असतं किंवा पिरिडिनचं नेचर कसं आहे, तुम्ही सांगणार पिरिडिन हा बेसिक आहे. प्रश्न विचारला आपल्याला पिरिडिन हा बेस का वापरला तर आपण सांगणार बाय प्रॉडक्ट हा ऍसिड तयार झाला होता, त्याला न्यूट्रल करण्यासाठी बेसची आवश्यकता होते म्हणून मी पिरिडिन वापरला. परीक्षेला प्रश्न विचारला पिरिडिनचा फॉर्म्युला काय, आपलं उत्तर असेल C5H5N हा पिरिडिनचा फॉर्म्युला आहे. प्रश्न लक्षात घ्या, परीक्षेला प्रश्न विचारला हाऊ विल यू प्रिपेअर एस्पायरिन फ्रॉम सॅलिसिलिक ऍसिड, तर आपलं उत्तर असेल ही रिएक्शन लिहायची आणि मग उत्तर द्यायचं व्हेन सॅलिसिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ ऍसिटिक क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन कॉमा यूज एस्पायरिन. आपल्याला असाही प्रश्न विचारतील एस्पायरिनचा फॉर्म्युला जो आहे हा दाखवा, तर आपलं उत्तर असेल हे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे, हां आता आपल्याला हा भाग दाखवल्याच्या लक्षात आला नसेल काय ना, तर हा ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एक महत्त्वाचा कन्सेप्ट, त्याच्यावर नीटला प्रश्न विचारलेला होता. जी इलेक्ट्रॉनची जोडी बॉन्ड तयार करण्यासाठी भाग घेत नाही त्याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणायचं. आणि लोन पेअर ऑफ हे बेसिक का आहे असा जो काहीला प्रश्न पडला, तर 1923 ला लेविस नावाच्या शास्त्रज्ञाने असं सांगितलं की इलेक्ट्रॉनची पेअर देणारे बेस असतात आणि इलेक्ट्रॉनची पेअर घेणारे ऍसिड असतात. म्हणजे आपल्याला सगळं काही कळालं पाहिजे. आता एका छोट्या तुम्ही पुस्तकात पाहिलं तर एक पॅरेग्राफ दिला आहे ॲनालिस्टिकवर. आज मी तुम्हाला ह्या प्रिपरेशन्स हे काय सांगितलं तुम्हाला, हा टॉपिक आपल्याला मार्क पडण्यापेक्षा आपल्या शरीराला आणि आपल्या जीवन जगत असताना त्याचा उपयोग कसा करायचा आहे. म्हणून जर यदा कदाचित तुम्ही डी फार्मसी बी फार्मसी मेडिकल MBBSला ॲडमिशन घेतलं तर हा सर्व भाग तुम्हाला महत्त्वाचा, त्यासाठी आपण सर्वसमावेशक हा भाग पाहिला. आता आपण या सेक्शनमध्ये ॲस्पायरिन विषयी भाग पाहिला, याच्या पुढच्या सेक्शनमध्ये ॲस्पायरिनचा वापर कसा करायचा आहे, पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चर कसं आहे याविषयी आपण पुढचं नेक्स्ट